नमस्कार स्वागत आहे सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीसभरती दोन हजार बावीस संदर्भात माहिती पाहणार आहोत चला सुरुवात करूया आजच्या या, या व्हिडिओला त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहता असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा कारण नवीन भरतीसाठी आपण आपल्या चॅनलवर सराव सुरू करत आहोत या सरावामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर चॅनल सबस्क्राईब करणे गरजेचे आहे तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन भरतीच्या सरावामध्ये सहभागी व्हा हो। तुम्ही व्हिडिओ पाहता परंतु चॅनल सबस्क्राईब करायचं मात्र विसरून जातात त्यासाठी नक्की अगोदर चॅनल सबस्क्राईब करा तर पाहू काय आहे अपडेट नवीन माहिती आहे मंत्र्यांनी दिलेली माहिती आहे तर चला सुरुवात करू या माहितीला जसं की आपल्याला सांगण्यात आलं होतं पंधरा जूनपासनं नवीन भरती सुरू होणार आहे पोलीस भरती सुरू होणार आहे पंधरा जून संपलेला आहे सोळा जून आहे आणि आत्ता नवीन तारीख भेटलेली आहे जून अखेरीस तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो परत सरकार सरकारकडून आपल्याला एक नवीन घोषणा किंवा एक नवीन लॉलीपॉप जो आहे तो दाखवलेला आहे भरती संदर्भात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाविकास आघाडीकडून लवकरच मेघा भरती आणि जवळजवळ त्यांनी एक लाख पदांची पदभरतीचं नियोजन सुरू आहे आणि आरक्षण पडताळणी युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती दिलेली आहे तर विद्यार्थी मित्रमैत्रिणी पहा हे सात हजार दोनशे एकतीस पदांचीच भरती करत नाही जवळजवळ किती वर्ष झालं चार वर्ष झालं आणि आता आपल्याला त्यांनी एक लाख पदभरतीचं नियोजन आहे अशी माहिती दिलेली आहे आणि ही जी एक लाख पदांची भरती आहे ती विविध विभागामध्ये होणार आहे त्यामध्ये कोणकोणते विभाग असणार आहेत तर पहा मेगा भरतीचा जो पहिला टप्पा आहे त्यामध्ये गृह विभाग आपली सात हजार दोनशे एकतीस पदांची भरती सोडून ही यांनी दिलेली माहिती आहे म्हणजे एवढ्या पद आपली दोन सात हजार दोनशे एकतीस पदांची भरती या भरतीनं वगळण्यात आलेली आहे आणि एक लाख पदांचा समावेश यामध्ये आहे तर पहा आ, या एक लाख पदामध्ये पंधरा हजार पद जे आहेत ते गृह विभागामध्ये त्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये चोवीस हजार त्यानंतर जलसंपदामध्ये चौदा हजार त्यानंतर महसूल आणि वन विभागामध्ये तेरा हजार पाचशे वैद्यकीय शिक्षणमध्ये तेरा हजार पाच तेरा हजार आणि त्यानंतर सार्वजनिक बांधकाम या ठिकाणी आठ हजार पदांची भरती आणि इतर जे इतर विभाग आहेत त्यामध्ये बारा हजार पाचशे तर ही जी एक लाख पदांची भरती होणार आहे तर त्यांनी सांगितलेलं आहे की डिसेंबरपर्यंत एक लाख पदभरतीचे नियोजन तर हे शक्य आहे का एक लाख पदभरतीचं नियोजन डिसेंबरपर्यंत या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्या की एक लाख पदभरती करणार आहे आघाडी सरकार आणि तेही डिसेंबरपर्यंत सहा महिन्यामध्ये एक लाख पदांची भरती करणार आहे आघाडी सरकार या प्रश्नाचं उत्तर नक्की कमेंटमध्ये सांगा विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो महाराष्ट्र पोलीस भरतीचा असा प्रकारचा संबंध आहे की गृह विभागामध्ये जी भरती होणार आहे त्यामध्ये एकूण पंधरा हजार पाहू शकता तुम्ही पंधरा हजार पदांची भरती केली जाणार आहे मात्र ही जी भरती असणार आहे ती दोन हजार आपली दोन हजार बावीसची ची भरती झाल्यानंतर असणार आहे त्यामध्ये पहा दोन हजार बावीसमध्ये मध्ये एकूण सात हजार दोनशे एकतीस पदांची भरती होणार आहे हे तर सर्वांनाच माहीत आहे भरती देणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि ही भरती सोडून नवीन भरती होणार आहे पंधरा हजार पदांसाठी आणि या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणी विशेष म्हणजे रात्री आपल्याला भरणे यांनी सांगितलेलं आहे की जे गृह विभागाची भरती आहे आणि आरोग्य विभागाची जी भरती आहे आरोग्य विभागामध्ये विविध पदांचा समावेश आहे तसेच गृह विभागामध्ये जी भरती होणार आहे त्यामध्ये आपली पोलीस भरती सात हजार दोनशे एकतीस पदांची जी भरती आहे ती जून अखेरीस सुरुवात करणार अशा प्रकारची माहिती यांनी रात्री दिलेली आहे आणि आजच्या न्यूजपेपरला त्यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिलेलं आहे पुढच्या तारखासंदर्भात पहा की डिसेंबर महिन्यापर्यंत म्हणजे आणखी सहा महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे आणि सहा महिन्यांमध्ये हे करणार आहेत एक लाख पदांची भरती जास्त बोलायला नको या व्हिडिओवर विद्यार्थी मित्र मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये सांगा एक पदांची भरती डिसेंबरपर्यंत होईल का तर महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये पंधरा हजार पदांची नवीन भरती होणार आहे सात हजार दोनशे एकतीस पदांची भरती झाल्याच्या नंतर ही भरती सुरू होणार आहे आणि आपली सात हजार दोनशे एकतीस पदांची भरती जून अखेरी सुरुवात होणार अशी माहिती त्यांनी दिलेली आहे तर या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती परत भेटून नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद